जळगावच्या फैजपुरात चाकू हल्ला झालेला आहे. त्या चाकू हल्ल्यामध्ये तरुणांमध्ये वाद झाला होता आणि त्याच्यानंतर हा चाकू हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यामध्ये 3 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. निखिल सपकाळे नावाच्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडल्यानंतर वाद झाला होता आणि या वादाचं रूपांतर हल्ल्यात झाल्याची माहिती मिळते आहे. शेलाचे नातेवाईक मुलांना सोडायला येतात. त्यांचा जो रूमचा दरवाजा लावण्यावरून त्यांच्या आपसात किरकोळ वाद झाला होता. त्यातून आरोपी निखिल सपकाळे राहणार अंजाळे याने त्याच्याकडे असलेला मोटरसायकलची चावी लावायच्या चाकूने त्यांच्यावर हल्ला करून 4 मुलांना जखमी केले. आता आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करेल.